ताज़ा खबरों के लिए कोणार्क न्यूज़ को सब्सक्राइब करें और बेल आइकन जरूर दबाएं। कोणार्क, अपना शहर, अपनी बातें। 10 सितंबर 2020 ते उल्हासनगर महानगर पालिका जे महासभा साल 2020-21 जे बजट के मंजूरी दिनी। इन बजट में 821.6 crore आमदनी 821.17 खर्च ॾेखारियो वियो, मतिलब त 9 lakh रुपयनि जी वाध सां इहा बजेट पेश कई वई। अचो त वधीक ॼाणूं था। जंहिं शहरामध्ये कोरोना जा प्रादुर्भाव आता बऱ्यापैकी कमी असून जवळजवळ संपूर्ण देशामध्ये उल्हासनगरनी चांगला क्रमांक हा कोरोनाच्या महामारीवर मात करण्यामध्ये मिळवलेला आहे। त्याकरता झालेली जनजागृती आणि आपण पत्रकार बंधूंनी केलेला हा जो सहभाग होता, सहकार्य होतं, त्यामुळे लोकांना घरी राहण्याचं जे आव्हान आपल्यामार्फत वेळोवेळी करण्यात आलं, त्यामुळे नक्कीच त्याचा फायदा आपल्या शहराला झाला आणि लोकांनी ते तंतोतंत पाळलं, त्यामुळे आज आपण करोनावर मात करू शकलो। परंतु याच्या काळामध्ये पुन्हा ह्या करोनाच्या महामारीमुळे ह्या संकटाला आपल्याला सामोरं जायला लागेल, त्याच्यामुळे त्याचा पहिला भाग म्हणून ज्या उल्हासनगर महानगरपालिकेकडे आपलं स्वतःचा स्तोत्र म्हणून हॉस्पिटल नाही आहे, त्या कोरोनाच्या महामारीमुळे आपण 100 bedचं हॉस्पिटल या एका काळामध्ये आपण एक कायमस्वरूपी हॉस्पिटल आपल्या उल्हासनगर महानगरपालिकेचं आपण एक तयार करतो। या शहरामध्ये विविध कामं करताना प्रामुख्याने काही कामं आहेत, त्याच्यामध्ये अमृत योजना असेल, भुयारी गटर असेल, पाणीपुरवठ्याच्या बाबतीमध्ये मी आपण सांगू इच्छितो की पाणीपुरवठ्याची जी आपल्याकडे मागे योजना आली, त्या योजनेमध्ये जवळजवळ 75% भागामध्ये आपण पाणीपुरवठा या ब्लू पाईपलाईनद्वारे आपण पोहोचू शकलो। अजून 25% जो भाग तो स्लम एरियामध्ये आहे, तो आपला अजून उर्वरित भाग आपला अजून पाणीपुरवठ्याचा बाकी आहे। त्या ठिकाणी आपण अमृतच्या माध्यमातून पाणीपुरवठा योजना ही पूर्ण करणार आहोत। स्वच्छतेच्या बाबतीमध्ये या कोरोनाच्या महामारीमुळे आपण बघितलं की उल्हासनगरामध्ये स्वच्छतेच्या बाबतीमध्ये खूप प्रमाणात स्वच्छता केली, परंतु स्वच्छतेमध्ये निघणार हा कचरा आणि राहणाऱ्या डंपिंगचा विषय, त्याकरता प्रामुख्याने गेल्या 5 वर्षापासून पाटील मॅडम जेव्हा महापौर होत्या तेव्हा 5 नंबरला आपण डंपिंग ग्राउंड तिथे दिलं होतं, परंतु ते डंपिंग ग्राउंड आता आपल्या शहरामध्ये नसायला पाहिजे म्हणून प्रामुख्याने तेव्हापासून आपण ही ती प्रक्रिया राबवत होतो आणि तेव्हापासून आपले पत्रव्यवहार शासनाकडे होते। शासनाच्या माध्यमातून आपल्याला उसाटणेमध्ये आपल्याला जमीन मिळाली, परंतु तिथे पैसे द्यायला लागतील आणि त्यावेळेस आपल्या आर्थिक परिस्थिती बरोबर असताना आपण ते पैसे आपल्याला माग व्हावे त्याकरता आपला प्रामुख्याने प्रयास होता आणि त्या प्रयासाला आपल्याला यश आलं असून आपल्याला मागच्या गत आठवड्यामध्ये झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आपल्याला निःशुल्क ही जमीन मिळालेली आहे। प्रामुख्याने ते जमीन मिळाल्यानंतर आता त्या जमिनीला संरक्षण भिंत घालण्यासाठी आपण ह्या बजेटमध्ये तरतूद केलेली आहे। डांबरी रस्ते असो किंवा आता नव्याने होणारे रस्ते असो, त्या रस्त्यांकरता सुद्धा आपण प्रामुख्याने या बजेटमध्ये तरतूद केलेली आहे। शैक्षणिक भागाचा मुद्दा, सध्या शाळा कॉलेज सगळे बंद आहेत, महानगरपालिकेच्या शाळा पण बंद आहेत, परंतु नव्याने काही शाळा आपल्याला दुरुस्ती करायच्या आहेत आणि नव्याने शाळा उभारणी करायच्या आहेत। काही शाळांचं बांधकाम पडलेलं आहे, त्या ठिकाणी आपल्याला शाळा उभारणी करायची आहे, त्या शाळा उभारणीकरता आपण ह्या महासभेमध्ये तरतूद केलेली आहे। त्याशिवाय 7वीपर्यंत इयत्ता आहे ती 10वीपर्यंत वाढून एखादी शाळा किंवा शाळेची इमारत नव्याने दुरुस्त करून त्या ठिकाणी आपण प्राथमिक माध्यमिक जसा आपला वर्ग आहे तसा 11वी 12वीकरता आपण कॉलेज का नको तयार करावा, जेणेकरून आपल्याला एक कॉलेज पण तिथे झालं पाहिजे म्हणून त्याकरता आम्ही प्रयत्नशील आहोत आणि आपण येत्या काळामध्ये आपलं महानगरपालिकेचं एक महाविद्यालय 11वी 12वीसाठी तुमचा तरी असेल ना की कॉमर्स आर्ट्स तरी आपला सुरू करण्याचा आपला मानस आहे, त्याकरता आपण या बजेटमध्ये आपण तरतूद केलेली आहे। बरेच समाज मंदिर आहेत, काही प्रवेशद्वार आहेत, समाज मंदिर प्रवेशद्वाराची पडदा झाल्यामुळे नेहमी वारंवार पत्रकार बंधू आपल्या मार्फत आम्हाला तक्रार प्राप्त होती, त्याकरता येत्या काळामध्ये अशा समाज मंदिराची आणि प्रवेशद्वारांची पुनर्बांधणी किंवा त्याची डागडुजी करता पण आम्ही याच्यामध्ये प्रयोजन केलेले आहे। खेमानी नाल्याचा विषय हा नेहमी चर्चेला जातो, त्या खेमानी नाल्याच्या संदर्भामध्ये सुद्धा आम्ही ते डेव्हलपमेंट करण्याकरता या बजेटमध्ये प्रामुख्याने
याच्यामध्ये आम्ही तरतूद ठेवलेली आहे. महानगरपालिकेकडे मार्केट आहे, परंतु मार्केटची अवस्था दुरावस्था झालेली आहे. आपल्या पत्रकारांच्या माध्यमातून आणि विविध नगरसेवकांच्या माध्यमातून वेळोवेळी मार्केटची तक्रार प्राप्त होते, त्यामुळे त्या मार्केटमध्ये पण अद्ययावतपणा करून ते मार्केट नव्याने कसे चालू करता येतील त्याच्याकरतासुद्धा आपण या बजेटमध्ये तरतूद केलेली आहे. दफनभूमीचा विषय मागे कित्येक काळामध्ये आपल्या दफनभूमीचा विषय काढतात, त्यावेळेस त्याचीकरता देखभाल करण्याकरता आपण या बजेटमध्ये तरतूद केलेली आहे. महानगरपालिकेच्या माध्यमातून काही प्लॉट्स आपल्याला हस्तांतरण झालेले आहेत, मग ते प्लॉट हस्तांतरण झाल्यानंतर त्या अतिक्रम होतात आणि आपण वेळोवेळी तक्रार करतात, परंतु आता आपल्याला म्हारळगावच्या ठिकाणी जो प्लॉट भेटलेला आहे 2 एकराचा, त्या ठिकाणी आपण महापौर आणि आयुक्त म्हणता निवासस्थान, तसंच शासकीय विश्रामगृह याचासुद्धा आपण महाराष्ट्र बोलूया, त्याच्याकरता सुद्धा आपण या बजेटमध्ये आपण प्राविधान केलेलं आहे. सिंधू भवन जे अपूर्ण राहिलेलं आहे त्या सिंधू भवनकरतासुद्धा आपण या बजेटमध्ये आपण प्राविधान केलेलं आहे. तसंच संत रुदास भवन, त्याचप्रमाणे महर्षी वाल्मिकी भवन, आणि अत्यंत आनंदाने मला सांगायला लागतं की गेल्या कित्येक वर्षापासून पत्रकार बंधूंची मागणी होती की आम्हाला पत्रकार भवन पाहिजे, जेणेकरून पत्रकारांचं सुद्धा एक आपल्या ह्या गुजरातनगरमध्ये जे योगदान श्रेय आहे त्याकरता एक भवन निर्माण पाहिजे, म्हणून पत्रकारांसुद्धा पत्रकार भवनाच्यासाठी सुद्धा आम्ही या बजेटमध्ये आम्ही तरतूद केलेली आहे. भारतीय जनता पार्टीचं 2.5 वर्ष या महानगरपालिकेवर सत्ता होती, त्यावेळी 5 कोटी निधी होता महापौरांना, ओके, आम्ही त्याच्यात कपात करून तो 3 कोटीवर आणला, ओके, म्हणजे आम्ही कुठेतरी जनतेचं तुमचं जर तुमच्या मनात जी शंका आहे ती कमी करण्याचं काम आम्ही केलं, ठीक आहे. 3 कोटी निधी अशी परिस्थिती की आम्ही दोन्ही महापौर आणि उपमहापौर झोपडपट्टी भागामध्ये राहतो आणि झोपडपट्टीमध्ये नाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात आहे. झोपडपट्टीमध्ये अनेक प्रश्न आहेत, पाऊल वाटाचे प्रश्न असतील आणि साकावचे प्रश्न असतील, अनेक प्रश्न असतात, तर ते आम्हाला ताबडतोब करता येत नाही, म्हणून ह्या निधीच्या माध्यमातून आम्हाला करू शकतो आम्ही, म्हणून हा निधी जे आम्ही तरतूद केले. दुसरी गोष्ट अशी आहे का नगरसेवक निधी, नगरसेवकांचा निधी 30 लाखाचा होता, तो आम्ही 20 लाखावर आणला. श्रीकृष्ण नगरसेवकांचा 30 लाखाचा निधी आम्ही 15 लाखावर आणला, म्हणजे आम्ही जितकं कमी करता येतील. आयुक्तांची परिस्थिती अशी की आयुक्त IAS दर्जाचे असतात, आयुक्त आल्यानंतर आयुक्त त्यांच्या पद्धतीने मेहनत करतात, कामं करतात, पण आयुक्तचं काम तुम्हालाही पत्रकारांच्या माध्यमातून कळते का फार उशिरा काही गोष्टी निर्माण होतात, ते टेंडर उशिरा निघतात सगळ्या गोष्टी, पण हे जर निधी आमच्या फंडातला निधी असेल, आमच्या हेडचा निधी असेल, तर ताबडतोब आम्हाला टेंडर करता येतात आणि त्याच्यावरचं टेंडर करून ई टेंडरिंगच असते, त्यामुळे कोणीही भरू शकतो आणि काम करता येईल, त्यामुळे लोकांच्या सुविधेसाठीच हा निधी ठेवलेला आहे. कोणार्क अपना शहर अपनी बातें.